हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण बनवूयात एकदम हॉटेलमधल्यासारखा दाल तडका. त्याच्यासाठी मी घेतलेला आहे एक वाटी मिक्स डाळ आहे. याच्यामध्ये तुरीची डाळ आहे, मुगाची आहे आणि मसूरसुद्धा आहे. साधारण 4 ते 5 माणसे खाऊ शकतील एवढी ह्याची डाळ बनते. डाळ आपण कुकर लावून घेऊया. त्याच्यासाठी मी हे डाळ कुकर डब्यात धुवून घेते चांगली स्वच्छ. डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. याच्यामध्ये ॲड करूया पाणी शिजण्यासाठी. कुकर लावायचे थोडंसं पाणी. या डाळीमध्ये एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे, असा मोठा मोठा चिरलेला आहे, तो टाकूयात. आमच्या हळद, चवीनुसार मीठ. याला झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेऊयात, म्हणजे डाळ आपली व्यवस्थित छान शिजेल. कुकरची आपल्या सगळी हवा गेलेली, तर आपण उघडूयात. डाळ आपली छान शिजलेली आहे. गॅस चालू करूयात, तेल टाकूयात. त्याच्यात 2 कांदे घेतलेले, एकदम बारीक चिरलेले आहेत. हे पाहू शकता एवढे बारीक चिरलेले आहेत कांदे. कांदा आपल्याला ब्राऊन रंगावर तळायचा आहे. असा कांदा आपला असा छान भाजला गेलेला आहे ब्राऊन रंगावर. आता टाकूयात बारीक चिरलेला टोमॅटो, 2 टाकलेत मी. 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट आहे, ही पण टाकूया. टोमॅटोला एकदम सॉफ्ट करायचं आहे, एकदम असं गळला पाहिजे टोमॅटो तेलामध्ये. टाकूयात मिरची पावडर. मिरची पावडर तुमच्या चवीनुसार टाकायचं आहे, कमी जास्त. चमचा जिरा पावडर, धने पावडर, 1/4 चमचा गरम मसाला. करून घेऊया सगळा मसाला असा छानपैकी. डाळ आपली जरा घट्ट झालेली आहे, त्याच्यात पाणी ओतून घेऊया थोडंसं, जेवढं लागेल तेवढं तुम्हाला ग्रेव्ही. मसाल्यामध्ये डाळ टाकून घेऊयात, डाळ मिक्स करून घेऊयात. मीठ आपण डाळ शिजवतानाच टाकलेलं आहे, त्यामुळे वरून मी टाकणार नाही आहे मीठ. तेला आपण दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करूया आणि ह्या गॅसवर तडकाची तयारी करूया. तडका पॅन घेतलेलं आहे, याच्यामध्ये तेल टाकून घेऊयात 1 चमचा. 1 चमचा जिरा, 1/4 चमचा हिंग, पत्ता, हिरवी मिरची. मसाल्याचा तडकासा फिरवून घेऊयात. झालेला आहे, करूया गॅस बंद आणि ही डाळ उकळती. या उकळत्या डाळीवर असा टाकून घेऊयात तडका. कोथिंबीर ॲड करूयात, जरा मिक्स करून घेऊयात या कोथिंबीरला सुद्धा. 5 मिनटं या डाळीला शिजवून घेऊयात. अशी 5 मिनटं झालेले आहेत. पहा, वाव, हा बघा कसा कलर आलेला आहे. छान असं झाकण ठेवून 5 मिनटं शिजवल्यामुळे छान कलर आलेला आहे. सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात थोडीशी कोथिंबीर गार्निशिंगसाठी. आणि गरम गरम डाळीवर हे खूप सारं बटर. असा हा माझा बनवलेला दाल तडका एकदम तयार आहे, एकदम हॉटेलमधल्यासारखा. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.